लॉर्ड्स मधील पहिल्या फेरीमधील चौथा सामना तुमच्या समोर येतोय. श्री गणेश भरोडी विरुद्ध सार्थक इलेवन वाकळण. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. नगरसेवक चषक 2022 आपण पाहत आहे. पार्किंग बॉईज ग्रुप कामोठे आयोजित. पार्किंग बॉईज ग्रुप अर्थातच सागरजी पाटील, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फोटोग्राफर बंटी भोईर, गौरव चिपळेकर, सोनू पाटील, निकेश भगत, रोशन पाटील, अनिकेत चिपळेकर, नितेश चिपळेकर, प्रशांत तांबडे, आशिष गायकर, विवेक गोवारी, प्रतीक चिपळेकर, अतिश मात्रे, संकेत चिपळेकर आणि अनिकेत गोवारी आणि इतर सगळे सदस्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नगरसेवक चषक 2022. गोरसई बी संघ पाहायला गेलं तर आज मोस्ट फेवरेट संघ जरूर होता. सलग तिसऱ्यांदा यंदाच्या हंगामामध्ये पनवेल तालुक्यामध्ये स्पर्धा खेळताना त्यांना अपयश आले. पहिल्यांदा आपण पाहिलं अगदी 4 ते 5 दिवसापूर्वी वहाळच्या मैदानावर, केवी काका मैदानावर, ज्या ठिकाणी गोरसई बी संघ पराभूत झाला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये औटी मैदान, कुंडे वहाळ, या ठिकाणी सुद्धा संघाला मात्र यश प्राप्त झालं नाही. आणि आज लगेच तिसरी स्पर्धा पनवेल तालुक्यामध्ये इथे खेळत असताना कामोठेच्या मैदानावर मात्र असं वाटत होतं की सामना सहजतेनं जिंकता येईल, परंतु यशराज इलेव्हन माहुलगाव आज यश प्राप्त झालंय माहुलगाव संघानं. कारण यंदाचा हंगाम मात्र चॅम्पियन झाला होता. केवी काका मैदान वहाळ या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिकाचा मानकरी माहुलगाव संघ राहिला होता. आणि इथे मात्र बलाढ्य गोरसे बी टीमला या स्पर्धेमधून त्यांनी बाहेर काढलंय. वाकळण आणि वरोडी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय श्री गणेश भरोडी. 25 मिनिट्स 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं बंधनकारक असेल श्री गणेश भरोडी टीम. तुमच्यासाठी सूचना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ऋषी भोईर आणि केतन मात्रे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्प्यानिशी बॉल सीमा पार. चौकारा नव्हतोय टीमचा श्री गणेशा. करून दिले चौकारान मात्र पहिलंच षटक आपण पाहतोय विनोद या गोलंदाजांचं. फाईट ऑफ फोर्थ विकेट ना. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्सला खेचलाय, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथे मिसफील झाले. बॉल सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना आणि हा येतोय आपण म्हणूया नशीब हसलंय ते वाकळण टीम वर मिळतील 4 धावा ऋषी भोईरला. दोन चौकारांनी मात्र सुरुवात केली ती सार्थक इलेव्हन वाकळण या टीम कडून. ऋषी भोईर मागच्या चेंडूवर थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं दोन फिल्डर्स मध्ये आणि त्याचा फायदा मात्र वाकळण टीमला झाला. गोलंदाज विनोद सज्ज होतील. 25 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे तुम्हाला 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं बंधनकारक असेल. ओर्थ विकेट ना. यावेळेस मात्र आडबा पॅटनं खेळून काढलाय. शॉर्टमेट विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल येईल, एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. स्ट्राईक आता मात्र रोटेट केली जाते. ऑन स्ट्राईक केतन मात्रे. केतन मात्रेसाठी हा बॉल ऑन साईडला फिरवलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथून 2 धावा मात्र पूर्ण. संधी चांगली होती या ठिकाणी धावचीची, संधी गमावली असं म्हणायला काहीच हरकत नाही. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या 11. इलेव्हन रन्स केतन मात्रेनं खातं उघडलंय. पहिल्या षटकामध्ये खूप दमदार सुरुवात मात्र केले. आज दुसऱ्यांदा 50 जाबा मात्र डिफेंड झाल्या आजच्या दिवसभरामध्ये. पहिल्यांदा केल्या होत्या त्या मेघा वाघबेल टीमनं. यावेळेस मात्र इथून हा फटका चाललाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार.
कोकणी येतोय हा दमदार षटकार। अजय सज्ज होईल एका बाजूला ऋषी भोईरला आपण पाहतोय दोन चौकाराच्या मदतीने तो 9 धावांवर खेळतोय। दुसऱ्या बाजूला केतन मात्रे त्याच्या बॅटमधून 12 धावा आल्यात एक षटकार एक चौकार दोनही फलंदाजांनी मात्र आक्रमक रूप धारण केले। लॉन्ग रन अप आहे अजय गोलंदाजी मार्कवर ऋषी अगदी हलके हाताने यावेळेस मात्र कवा पॉइंटला खेळतोय दुसरा धावेचा प्रयत्न इथून थ्रो येतोय विकेट कीपर कडे परंतु तोपर्यंत मात्र क्लास रनिंग बिटवीन द विकेट दोन रन्स मिळतील तेव्हा दोन ने पुढे सरकतील इथून मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या दोनही फलंदाजांमध्ये स्मार्ट आहे। संधी मिळाली रे मिळाली की समजून जायचं की दोन धावा पूर्ण झाल्याच आणि फिटनेस चांगला आहे वाकण टीम फार मोठे नाव कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्यानं मात्र पाहायला गेलं तर की वेगळ्या उंचीचं क्रिकेट मात्र त्यांच्या मार्फत नेहमी खेळलं जातं। ओ इथे फेवरेट स्ट्रोक कन्वर्ट करण्याच्या तयारीमध्ये ऋषी भोईरनं आपला त्रिफळा उडवून घेतलाय क्लीन बोल्ड ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज अजय पहिला धक्का सार्थक 11 वाकळण टीमला। पहिलाच बॉलवर अगदी पाहायला गेलं तर क्लास इम्प्रोवायझेशन पाहायला मिळते चौकार आता उघडलंय जीत भोईरनं रिव्हर्सनं बहुधा बऱ्याच वेळा पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळत असतो गोलंदाज यार अजय पुन्हा एकदा त्याच दिशेनं परंतु त्याही पेक्षा स्ट्रॉंग यावेळेस एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार रिव्हर्स स्वीपचा आणखीन एक देखणा चौकार।
आले आले पहिल्या दोन चेंडूंवर दोन रिव्हर्स स्वीपचे चौकार। थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। जीत भोईर ज्या पद्धतीने सहजतेने रिव्हर्स खेळतोय हे पाहून ऑब्व्हियसली इथून मात्र फिल्डिंग मध्ये थोडेशा इम्प्रूव्हमेंट्स केल्या जातात श्री गणेश बरोडे टीम। सकाळचं सत्र गाजवलं मेघा वाघबिळ संघानं। पहिल्या मॅचमध्ये आई इलेव्हन डेरवली काय सामना झाला होता आणि त्यानंतर मात्र दाराबे संघाला पराभूत केलं। फुल टॉस बॉल इथे थोडासा सन्मान देत असताना कव्हर क्षेत्राकडे ढकललाय। रन मात्र मिळाली एक सिंगल रन ओनली। धावसंख्या एकने पुढे जात असताना दुसरं षटक सुरू आहे आणि धावा झाल्यात त्या 32 धावा झाल्यात। बायकरमॅन केतन मात्रे ऑन स्ट्राईक नाव। गोलंदाज तयार। अजयचा हा बॉल यावेळेस ट्राईव केलाय, ऑफ ट्राईव केला होता, लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल एकवटली जाते। दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 33-33 एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये। एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे, स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2022। आयोजक ग्रामपंचायत ग्रामस्थ चौथा हिरवा 40+ माणकोली भिवंडी विभागामधील एक नामवंत डे नाईट स्पर्धा 19 डिसेंबर 2022 ते 26 डिसेंबर 2022 या दिवशी पाहायला मिळेल। आणि अंतिम दोन्ही संघास 24 खेळाडू जे असतील अंतिम संघामध्ये अंतिम सामन्यामध्ये जे खेळतील त्यांना सगळ्यांना 24 गोल्ड कॉइन्स दिले जातील, 24 सोन्याचे नाणे त्यांना दिले जातील। नोंदणी फी 10,000 रुपये आहे, प्रवेश फी 20,000 रुपये। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ज्यांना स्पोर्ट्स बाईक असेल, मालिकावीरसाठी सुद्धा स्पोर्ट्स बाईक असेल आणि तब्बल 2,22,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय 1-35, तृतीय 50, चतुर्थ एक टप्पण म्हणूया। अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर मध्ये प्रत्युत्तर नव्हतं जीत भोईरकडे। षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज आकाश। विकेट हवी आहे, अगदी पाहायला गेलं तर ही विकेट पडली नाही तर फार मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते। शॉडा प्लेन त्यावेळेस बॅकफुटला जात असताना इथून मात्र कबर पॉइंटच्या वरतून खेचलाय आणि अजित बोईरच्या बॅट मधून मात्र येतोय हा चौकार आणि या चौकारानं मात्र अर्धशतक वागलं टीमचं धाव फलकावर। एका शकत नाहीये, सगळे स्ट्रॉंग झोन आहेत। रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा अपील पाहायला मिळाले, अपील स्वीकारले, इट्स आउट लाइक बिफोर द विकेट। मोठा धक्का मी तर म्हणेन वाकण टीमला 51 या धावसंख्येवर। जीत भोईर LBW फलंदाज बाद। आपण पाहतोय या 3 दिवसामध्ये खरं तर पार्किंग बॉईज ग्रुप कामोठी नगरसेवक चषक 2022
तीन दिवस मध्ये संपूर्णपणे पाण्याची व्यवस्था ज्याच्या माध्यमातून केली गेली अशी आमचे आदरणीय नरेंद्र गायकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय रोशन पाटील यांना की माननीय श्री नरेंद्र गायकर साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे. पाणी हेच जीवन असं सातत्याने आपण म्हणतो आणि खेळाडू म्हटल्यानंतर मध्ये मध्ये पाण्याची मांग केली जाते आणि म्हणूनच तीन दिवसांमध्ये आपल्या सौजन्यांच्या माध्यमातून नरेंद्रजी गायकर यांच्याकडून संपूर्णपणे पार्किंग बॉईज ग्रुप कामोठी नगरसेवक चषक 2022 या स्पर्धेला संपूर्णपणे पाण्याची व्यवस्था केली. खूप खूप धन्यवाद. तदनंतर प्रशांत भद्रे साहेबांचं यथोचित स्वागत करण्यासाठी विनंती करतोय गौरव चिपळेकर यांना की प्रशांत म्हात्रे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कूलर आणि ब्रँडेड शूज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिले गेलेत असे प्रशांत म्हात्रे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. तदनंतर कामोठे डीटीपी डिझायनर कैलास म्हात्रे ओमसाई राम मित्र मंडळाचे सदस्य यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी अनिकेत चिपळेकर यांना विनंती करतो. आपल्या शुभहस्ते कैलास म्हात्रे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. कुठलीही स्पर्धा किंवा कुठलाही कार्यक्रम किंवा कुठल्याही प्रकारचं कौतुक असेल तर प्रथम आपल्या डीटीपी बॅनर डिझायनिंग मधून कैलास म्हात्रे सातत्याने करत असतात म्हणून त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. वळतोय मॅच कडे. 17 सरासरीनं धावा आल्यात. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये सार्थक 11 वाकण संघाचे टॉप ऑर्डर बॅट्समन अक्षरशः तुटून पडलेत ते गोलंदाजांवर. 51 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अरमानकडे चेंडू सोपवलाय चौथ्या षटकाची जबाबदारी, परंतु समोर मात्र सगळ्यात महान फलंदाज केतन म्हात्रे. केतन यावेळेस मात्र पाकपुटला जात असताना पूल केलाय, बॉलला पाठवलंय ते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन म्हात्रेच्या बॅटमधून मात्र येतोय हा उत्तुंग असा षटकार. बॅक 2 षटकार मात्र चढवले ते अरमानवर. आता मात्र टेन्शन वाढलं असेल गोलंदाज अरमानचं, कारण समोर मात्र सगळ्यात ताकदवान फलंदाज 30 धावांवर खेळतोय केतन म्हात्रे. काय बॅटिंग केली आतापर्यंत, 4 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत, 1 चौकार निघालाय आणि एकदा दुहेरी धावा. अशा पद्धतीनं धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. या पहिल्या दोन बॉलवर आलेल्या 2 षटकारानं टीमची धावसंख्या मात्र पोहोचवली ती 63 वर. प्रेशर आता मात्र अरमानवर. फ्रीवर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस, इथे मात्र फ्रीवर्स खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला केतनचा. 2 षटकारानंतर कमबॅक करतोय तो गोलंदाज अरमान. 63 धावा झाल्यात, इथून मात्र ही धावसंख्या अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे 75-80 आसपास ही या धावा जाऊ शकतील. अरमान तयार. केतन आणखीन एक उंचावरून फटका खेचलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. प्रयत्न केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना, प्रयत्नानं आलाय अपयश
आणि आरमानवर मात्र चढवलाय हा तिसरा षटकार. केतन मात्रेचा तडाखा बॉडी स्लॉंग ऑन बाउंड लाइन च्या बाहेर टोकलाय. आणखीन एक गगनभेदी षटकार. च्या पद्धतीने मात्र तो बरसलाय. धावांचा वर्षाव, धावांचा रतीब घातला या फलंदाजाना. काय क्लास फटकेबाजी आहे. आणि फटकेबाजी पाहिल्यानंतर मात्र स्टेडियम मध्ये उपस्थित सगळ्याच प्रेक्षकांना मित्र म्हणे मंत्रमुग्ध करून टाकलंय या फटकेबाजीनं. एक अवर्णनीय आनंद दिलाय तो केतन मात्रेच्या बॅटिंगनं. याव्याचा हा चेंडू इथून मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न झालाय, परंतु शॉर्ट पाईन लेगला मात्र बॉल अडवला जातोय. केतन मात्रे अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना वैयक्तिक अर्धशतक मात्र च्या दिवसामध्ये झळकावलं जाणार का याकडे सुद्धा सगळ्या क्रीडा रसिकांची नजर लागले. षडा प्लेन टाकू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र भिरकावला आहे स्ट्रेट टू द फिल्डर. अगदी मिड विकेटला चिटकून असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना मात्र हा जेल टिपलाय. आणि केतन मात्रेची इनिंग याच ठिकाणी संपवले.
अर्धशतकाला मात्र अवघ्या 4 धावांनी उलकवणी दिली, पण ती फार मोठी सफलता घेण्यासाठी फार वेळ वाट पाहावी लागली ती श्री गणेश बरोडी टीमला। केतन मात्रे होतोय बाद। आणि केतन मात्रे आपण पाहिलं तर तब्बल 46 धावा काढल्या। पुन्हा एकदा आणखीन एक महत्त्वपूर्ण इनिंग वाकण टीमसाठी केतन मात्रे खेळून गेलाय। त्याचाच भाऊ येतोय किरण मात्रे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अजय। अजयला सफलता मिळाली। आता मात्र इथून हेच करावं लागेल, अजयला उरबलेल्या चेंडूंमध्ये मात्र मोठे फटके खेळू द्यायचे नाहीयेत। परंतु किरण मात्रे सुद्धा तेवढाच आक्रमक फलंदाज ओळखला जातो वाकड्यान टीमचा। हा चेंडू आल्याला पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय। स्क्वेअर लेगचा फिल्डर मिड विकेट पर्यंत पोहोचलाय। दुसरा धावेचा प्रयत्न झालाय, इथून पाहावं लागेल फलंदाज बाद। रनआउटच्या स्वरूपात 10 मोहरा मात्र गमावलाय तो सार्थक 11 वाकड्यान टीमनं। आणि केतन मात्रेच्या पाठोपाठ इथून मात्र अविनाश भोईर मैदानाच्या बाहेर। जाऊन पोहोचले वाकड्यान टीमची 79-79 धावा तो फलकावर। एखादा मोठा हिट 80+85 च्या आसपास ही धावसंख्या नक्कीच या मैदानावर ही मोठी धावसंख्या ठरू शकेल। गोलंदाज सय्यार, अजयचा हा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय आणि स्ट्रेट टू द फिल्डर, फिल्डर शोधला जातोय। आणि या किरण मात्रे सुद्धा यावेळेस बाद होतोय। आणखीन एक फलंदाज माघारी परतत असताना आज दोनही ओव्हर्स मध्ये अजय या गोलंदाजांना नक्कीच प्रभावित केलंय। लॉंग रन अप आहे राईट आर्म ओव्हर द विकेट ना। हा बॉल बॅकफुटला जात असताना स्लॅश केलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4। शेवट गोड केला जातोय वाकण टीम कडून या चौकाराच्या सहाय्याने। मात्र टीमची टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 83-83 धावा। आजच्या दिवसातील उच्चांक नोंदवला जातोय 84 धावांचं मोठं आव्हान आता मात्र उभं केलंय ते श्री गणेश बरोडी संघासमोर।
ना एकदा मी घेऊन जातोय तुम्हाला द वॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील एक महान समालोचक कुणालजी दाते सरांकडे. चला ओपनर प्लीज लवकरात लवकर खेळा कारण आज आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे कृपया करून खेळाडूंना विनंती असेल वेळ घालू नका. पंचांना सुद्धा विनंती असेल वेळोवेळी तंबी देत चला जेणेकरून आपली मिनिटं वाचतील. धन्यवाद दीपकजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता या मॅचमध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 84 रन केलेले आहेत वाकळण संघाने सार्थ केले. पण वाकळण रवींद्रजी कडू यांचा हा संघ श्री गणेश भरोडी भिवंडीतला एक दादा संघ अजय पाटील अँड अमर डबल ए मोहनदादा पाटील यांच्याकडून वाकण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात नारिवलीचे मोहनदादा पाटील. चला तर पाहूया या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकतोय भरोडी की वाकण. एक भिवंडीचा दादा संघ एक ठाणे कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित संघ सार्थ केले म्हणून वाकण. सलामीची जोडी मैदानामध्ये अजय पाटील स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. अमर पहिला बॉल फेस करेल जीत भोईरचा लेफ्ट ओव्हर द विकेट. अजयसाठी पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न अंपायर फिरोजजी इशारा करतात वाईड बॉल एक्स्ट्रा रन ने खातं उघडलं जात आहे. जावेद फरीद माफ करा तिथे पंचांच्या भूमिकेत आहेत. फिरोज स्ट्रायकिंग एंडला अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. एक वेगळी अदाकारी असते जावेद फरीद यांची 37 इयर त्यांनी काम केलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. रिटायर झाल्यानंतर आता मात्र क्रिकेटिंग लाईफ एन्जॉय करत असताना ॲज अंपायर म्हणून. आणि खरं जर पाहिलं तर अनेक स्पर्धा त्यांनी या 37 इयरच्या कारकिर्दीमध्ये या रायगड परिसरामध्ये देखील संपन्न केलेल्या आहेत. जॉब सांभाळून जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये कुठेतरी क्रिकेटसाठी देखील त्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे ॲज अंपायर म्हणून. फिरोजजी त्यांच्याबरोबरीने आहेत या सामन्यामध्ये अंपायरिंग करत असताना पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल आला दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळाली. आता अमर असेल स्ट्रायकिंग एंडला त्याला खातं उघडायचं आहे. बॅट चिकडा विकेट किपरच्या हातात बॉल आणि पहिला धक्का टीम श्री गणेश भरोडीला.
टीम श्री गणेश भरोडी आता रन करायचे 81 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 24 सेकंड ओव्हर फार एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय केतन मात्रे फलंदाजी मध्ये 46 बॉलिंग आता तयार करण्यासाठी खोलवा टप्प्याचा पहिलाच बॉल कव्हर्सला दिशा दिली डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक रन इथे मिळेल प्रेमला टीमची धावसंख्या पुढे जाते रन झाले 480 करायचे आता 23 बॉल मध्ये 23 चेंडू 80 धावा अजय पाटील या खेळाडूची भूमिका खूप महत्वाची आहे या सामन्यामध्ये वेगाने रन करावे लागतील कॅप्टन आहे टीमचा मोठे फटके मारण्याची अपेक्षा आहे बरोडीकरांना या फलंदाजाकडून ती अपेक्षा तुम्ही ठेवू शकता केतन पुन्हा एकदा तयार यावेळेला बॅटचा स्विंग चांगला होता डाऊन दी ग्राउंड चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अप्रतिम क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला पायाने बॉल ढकलला उमेशने आतमध्ये तत्पूर्वी 2 धावा मिळतील अजय पाटीलला चांगली रनिंग बिटवीन द विकेट तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण उमेश याचं वाकड्यांची एक खासियत आहे या टीमकडे चांगले यंगस्टर आहेत या टीमकडे क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ही खासियत दारावी टीमकडे आहे या टीमकडे चांगले यंगस्टर आहेत क्षेत्ररक्षक चांगले आहेत आज मी माहुल टीममध्ये देखील अनेक यंगस्टर पाहिलेत त्यांनी चांगला प्रदर्शन दाखवलंय यावेळेला यॉर्कर बॉल चॉप करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मधोमध एकच रन मिळेल सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 7 माहुल टीमने देखील काय तो सामना जिंकला गोरसे बी या टीमला पराभूत केलं फक्त 49 रन करायचे होते गोरसे बीला 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली होती 3 ओव्हरमध्ये 27 धावा डिफेंड केल्या माहुल गावने फुल टॉस होता टॉप एज शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता परंतु विकेट कीपर जीत सांगतोय झेल मी घेणार फलंदाज बाद प्रेम अमन आणि आता अजय डबल ए पुन्हा एकदा इन ॲक्शन सुरुवात झाली डबल ए ने अजयच्या बरोबरीने फलंदाज अमर आता अमन आलाय रन करायचे आहेत मोठी धावसंख्या उभारायची आहे टार्गेट मोठं आहे एका पाठोपाठ धक्के बसतायत श्री गणेश भरोडीला रन येताना दिसत नाही आहेत पॉवर प्लेमध्ये रन करणं गरजेचं होतं ज्यावेळेला एवढं मोठं लक्ष तुमच्या समोर आहे बोल तयार केतन ओवर द विकेट यावेळेला फटका चांगला आल्या आल्या अमनच्या बॅटमधून परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे झेल पकडला जाईल मिडविकेटवरून स्क्वेअर लेगच्या दरम्यान धावत आला फलंदाज बाद चांगला झेल डीप मध्ये ऋषीकडून प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देखील देतोय आमचा डीजे बॉय मॅडी चांगलं संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये ओव्हर नंबर सध्या सेकंड इन प्रोग्रेस टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिर आहे रन झालेले आहेत भरोडी संघाचे 7 फलंदाज बाद झाले 3 अमन देखील शून्यावर आउट केतन मात्रे ऑन हॅट्रिक हॅट्रिकची संधी आहे केतन मात्रेकडे या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण हॅट्रिक पाहिली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये माहुल संघाच्या गोलंदाजाने ती हॅट्रिक घेतली कल्पेश वैतीने पहिली हॅट्रिक होती ती या स्पर्धेतली कल्पेश वैतीनंतर दुसरी हॅट्रिक आजच्या मोठ्या गटामध्ये कुठला खेळाडू घेईल केतन मात्रेकडे आता संधी आहे बोल तयार राऊंड विकेटने हॅट्रिक बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न डॉट बॉल येतोय ओव्हरची होते समाप्ती 2 ओव्हरचा खेळ संपला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश भरोडीची धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त 7
इंस्टाग्राम रील्सवर असेच गाणे फेमस होतात. मोर आल्यानंतर असे जर फटके मारले तर इंस्टाग्राम रील्स बनते. अगदी तसा फटका स्लॉटमध्ये आला आणि जसा स्लॉटमध्ये आला डाऊन दी ग्राउंड अजय पाटीलच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 13, पहिल्या दोन ओव्हरमध्ये रन होते 7, आता षटकार आलाय 13 रन होत आहेत. उद्देश पाटील थोडासा पुढे टाकला उद्देशने बॉल. TDPL च्या स्पर्धेला देखील आता सुरुवात होणार आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग परवापासून, आय थिंक उद्यापासून, 18 तारीख उद्या आहे, 18 पासून ही स्पर्धा संपन्न होईल 26 तारखेपर्यंत. उद्यापासून TDPL पाहायला विसरू नका. नगरसेवक ट्रॉफी देखील पाहत राहा. आणि इथे आता रनआउटची संधी आहे. अजयला जावं लागतंय. दुर्भाग्य अजयचं, बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि त्याच्यानंतर बॉल स्टंपला लागला समोर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या. उद्देशने बॉल पकडला, स्टंप उखडले, फलंदाज बाद. पंक तिसरं सध्या सुरू आहे. लेफ्ट हँडेड बॅटर पुनेश आणि विनोद. पुनेश आहे स्ट्रायकिंग इंडला, नॉन स्ट्रायकिंग इंडला विनोद बोलत आहे. यार उद्देश शॉर्ट बॉल होता, कट केलाय, चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक नाही. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, 4 रन. यावेळेला थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, पुन्हा एकदा खालीच लागतोय. टायमिंग नेटचं जुळताना दिसत नाहीये. एकच धाव मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहे स्कोरबोर्डवर 18. प्रेक्षकांचा आज उदंड प्रतिसाद लाभला या पार्किंग बॉईज ग्रुप आयोजित नगरसेवक चषकाला. त्या सर्वच प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन, आभार व्यक्त करेन. आपण अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय, मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिलेत. चांगला बॉल वळवण्यामध्ये यश प्राप्त झालंय उद्देशला. नॉन स्ट्रायकिंग इनला डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं होतं. 1 रन पूर्ण, 2 रनचा प्रयत्न आणि अखेर 2 देखील मिळेल. केतनकडे बॉल जाईल, बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे. सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता आता दिसते, थोडंसं निराश केलं प्रेक्षकांना बरोडीकरांनी. गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण केलं केतन मात्रेने, 46 केल्या. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल ओव्हरचे होते इथे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बरोडी संघ धावसंख्या फक्त 20 रन करायच्या होत्या, 84 म्हणजे आता रन करायचे 64 12 बॉल मध्ये. खूप चांगलं थीम सॉंग या स्पर्धेसाठी बनवण्यात आलं, ते तुम्ही ऐकताय सातत्याने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. ऋषी आलाय गोलंदाजीसाठी, ऋषी भोईर लेफ्ट हँडेड बॅटर साठी. पहिलाच बॉल थोडासा राऊंड आर्म ऍक्शनने फेकला, लोअर फुल टॉस होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, व्हाईटिश लॉंग ऑनला झेल इथे पकडला जाईल. क्षेत्ररक्षक होता गणेश, फलंदाज इथे आउट होतोय पुनेश.
परफ्यूम मात्रे नगर से विका कामगिर त्यांची न्यारी शेट पाटील विजय चिपलेकर नगर सेवक भारी कुसुम मात्रे नगर सेविका कामगिर त्यांची न्यारी ती पापातांना करून वंदन सुरुवात करूया सामन्याला परेश ठाकूर साहेब आले उद्घाटन करायला हे नगर सेवक चषक भारी कामोते गावाला हे नगर सेवक चषक भारी कामोठे गावचा हा नगरसेवक चषक तुम्ही पाहताय. पार्किंग बॉयज ग्रुपच्या वतीने आयोजित सदा व्यस्त असणारी ही मंडळी आता मात्र क्रिकेटसाठी एकत्र आली आहेत आणि त्याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन आमच्या पार्किंग बॉयज ग्रुपचा सागर पाटील, बंटी बोईर, गौरव चिपळेकर, सोनू पाटील, निकेश भगत, रोशन पाटील, अनिकेत चिपळेकर, नितेश चिपळेकर, प्रशांत तांबडे, आशिष गायकर, विवेक गोवारी, प्रतीक चिपळेकर, आतिश म्हात्रे, संकेत चिपळेकर आणि अनिकेत गोवारी या सर्वांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या देखील 8 टीम नशीब आजमावतील या स्पर्धेमध्ये. 1 लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे, द्वितीय 50, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये रोख. ओरपीच बॉल होता, समोर मारलाय फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, साइड स्क्रीनच्या बाजूने 4 धावांसाठी चौकार. विनोदच्या बॅट मधून चौकार आला 25 रन स्कोरबोर्डवर. बरोडी संघ लेग ब्रेकचा माप इथे वापर केला होता आणि बॉलला पाठवले. आता फाईन लेगच्या डोक्यावरून 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. यांनी देखील चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिले. हे सर्वस्व मान्यवर मंडळी ज्यांचं योगदान या नगरसेवक ट्रॉफीला लाभते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. लक्ष मोठं होतं या टीम समोर. पॉवर प्ले मध्ये रन आलेल्या नाहीयेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहे. 4 ओव्हरचा खेळ अखेर संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोरबोर्डवर 29. चला फास्ट खेळा वाकण टीम. 2 मॅच कव्हर करायचे आहेत. सागर पाटील आणि संभाजी चिपळेकर यांच्या बॅनरला जर षटकार कुठल्याही बॅटरने मारला तर पारितोषिक आहे 500 रुपयाचं बंटी भोईर आणि बंटी भोईर यांच्याकडून. आता आतापासून उद्याच्या फायनल पर्यंत हे पारितोषिक दिलं जाईल. आतापासून हे पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. फायनल पर्यंत हे पारितोषिक राहील. त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट राहिला षटकार फलंदाजाकडून तर 500 रुपयाचं पारितोषिक बॅटरला दिलं जाईल. शेवटचा षटक लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल छान वळवलाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय, बीट करून विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. शेवटचा षटक अविनाश स्ट्राइकिंग इनला बॅटर आहे दीपराज. दीपराजसाठी अविनाशचा पुढचा बॉल, वेगाने टाकलेला बॉल, पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये थोडासा वेगाने
इथे बॉल डिलिव्हर्ड केला सरळ जातो विकेट कीपर कडे, दुसरा हा निर्धाव चेंडू या षटकातला। चार बॉल ची फक्त औपचारिकता शिल्लक, रन केलेले आहेत स्कोरबोर्डवर 29। टॉस साठी उपस्थित राहायचे टीम माहुलगाव, यशराज 11 माहुलगाव विरुद्ध या मॅचचा विजेता संघ। तिसरा देखील डॉट बॉल आलाय, थर्ड इन रो, सार्थक 11 वाकळण। आता फक्त औपचारिकता त्यांना पूर्ण करायची आणि हा संघ यशराज 11 माहुलगावच्या विरुद्ध खेळताना दिसेल। आणखीन एक चांगला बॉल आणि इथे फलंदाज बाद। षटकांचा तुमच्या समोर असेल यशराज 11 माहुलगाव विरुद्ध सार्थक 11 वाकळण, हे जवळपास निश्चित आहे कारण आता फक्त औपचारिक शिल्लक आहे। दोन बॉल जे टाकायचे आहेत, नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय विजय श्री गणेश भरोडी विरुद्ध सार्थक 11 वाकळण। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना होता, सार्थक 11 वाकळण विजयाच्या उंबरठ्यावर आहे। केतन मात्रेने दमदार खेळ दाखवला, 46 केल्या बॅटने, गोलंदाजीमध्ये देखील चांगलं योगदान दिलं। शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, फटका हवेत आहे, गॅप मध्ये जातोय, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा षटकार। ची आवश्यकता, शेवटचा बॉल आता किती रनने पराभूत होईल हे सांगणारा हा बॉल आहे बरोडीचा संघ। तर 48 रनने इथे पराभूत झालाय, मोठा विजय मी म्हणेन टीम सार्थक 11 वाकळणचा। अभिनंदन सार्थक 11 वाकळण। आणि आता होईल टॉस दोन्ही टीमच्या दरम्यान। या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय केतन मात्रे याला, ज्याने फलंदाजीमध्ये 46 रनच्या अफलातून खेळी केली, त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये दोन फलंदाजांना बाद केलं, तर केतन मात्रे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। थँक्यू सर, दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेचच यायचं आहे।